एकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आज जळगाव शहरातील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते पक्षध्वज फडकावून पक्षध्वजाला सलामी देत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, अशोक लांडवंजारी, अशोक पाटील, वाय एस महाजन सर, नामदेव चौधरी, वाल्मिक पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन वाय एस महाजन सर यांनी केले। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तर वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल गलति तरंग कव शुभ नामे जागे कव शुभ आशीष माये गाए राष्ट्रवादी पक्षाचा ध्वजारोहण झाल्यानंतर पक्ष कार्यालयामध्ये केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्माची रिपोर्ट, इंडिया आपतक न्यूज मराठीसाठी। राष्ट्रवादीची स्थापना 22 वर्षाचा कालखंड पूर्ण आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते राष्ट्रवादीचा हा 22वा वर्धापन दिन उत्साहानं साजरा करतात। 22 वर्षाच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक चढउतार पाहिले, अनेकांबरोबर ते सत्तेमध्ये राहिले, सत्तेच्या बाहेर राहिले, परंतु आत्ता सत्तेमध्ये आहे आणि अशा ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षाचा विस्तार करण्यासाठी या 22वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं माननीय सर्वसाधारण संदेश दिलेला आहे आणि कार्यकर्त्यांना मी आवाहन करणार आहे की अधिकाधिक संख्येने संघटित राहून पक्षाचा विस्तार कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे।